इचलकरंजी शहर आणि परिसराचा पुराचा धोका कमी झालाय. पंचगंगा नदीची पाणी पातळी आज सकाळी स्थिर असल्यामुळे दिलासा मिळू लागलाय. शहरातील गावभाग परिसर, राणा प्रताप चौक, लक्ष्मी मंदिर, बागवान पट्टी, अष्टविनायक कॉलनी आदी भागांमध्ये पुराचा फटका बसल्यानं याची तीव्रता वाढण्याची भीती होती. पावसाची उघडी, प्राधनगरी, कोयना, वारणासह अन्य धरणांमधून कमी झालेला विसर्ग, अलमट्टी धरणातून वाढवलेला विसर्ग यामुळे इचलकरंजी परिसराला पुराच्या धोक्यापासून दिलासा मिळालाय. इचलकरंजीच्या शहरी भागात पुराचं पाणी आल्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेनं पूरग्रस्त नागरिकांची मंगल कार्यालय, नाट्यगृह अशा ठिकाणी राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं केली आहे. चार ठिकाणी चारा छावण्या चालू आहेत. माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं चारा छावण्यांमध्ये जनावरांना मोफत चारा देण्यात येतोय. तसंच काही सामाजिक संघटनांकडून पूरग्रस्त नागरिकांना चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यात येते आहे.